अलिबाग येथील गेल कंपनीच्या कामगारांचे कंत्राट संपल्यामुळे त्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली होती. त्यासंदर्भात भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे या 60 कामगारांना लवकरच न्याय मिळणार असून कंपनी व्यवस्थापनाने या कामगारांना पुन्हा कामावर घेण्याचे आश्वासन दिले आहे. गेल इंडिया कंपनीचे कार्यकारी संचालक संतोष श्रीवास्तव यांनी कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने ही माहिती दिली. अलिबाग येथे गेल्या 4-5 वर्षांपासून गेलच्या पाइपलाइनचे पेट्रोलिंग करणारे 60 कामगारांचे कंत्राट संपल्यामुळे ते बेरोजगार झाले होते. या संदर्भात भाजपचे अलिबाग पंचायत समिती सदस्य उदय काठे व भारतीय मजदूर संघाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील यांनी कामगारांसोबत आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेत या संदर्भात न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. त्यावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांनी गेलचे कार्यकारी संचालक संतोष श्रीवास्तव यांना निवेदन देऊन या कामगारांना पुन्हा सेवेत घेण्याची मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद देत या 60 कामगारांना फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत कामावर घेण्याचे श्रीवास्तव यांनी मान्य केले. बेलापूर येथे गेलच्या कार्यालयात झालेल्या बैठकीला भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, पंचायत समिती सदस्य उदय काठे, जसकारचे सरपंच दामोशेट घरत, गेलचे व्यवस्थापक गिरीश कालंदे, श्री शर्मा यांच्यासह कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.